लेकिन देवेंद्र जी की जिम्मेदारी है क्या वो महाराष्ट्र की जनता के साथ खड़े हैं कि भारतीय जनता पार्टी के नेताओं को बचाने में लगे हैं, ये हम उनसे जानना चाहते हैं। हम जो स्टैंडिंग ऑर्डर है वो देंगे, पंचनामा आने के बाद अतिरिक्त मदद दिया जाएगा, लेकिन देवेंद्र जी जनता के साथ नहीं खड़े हैं ये स्पष्ट होने लगा। काल मुख्यमंत्री ने स्पष्ट के ले लाए कि वैफल्य मानसिक तिथुन है टिकते करता है, राज्य सरकारची यंत्रणा प्रशासन नुकसानीचा अंदाज घेता है, पंचनामे करता है, पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहे, मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनामेच्या माध्यमातून येईल आणि निश्चित रूपाने जे NDRF आणि SDRFचे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या व्यतिरिक्त मदत देण्याची भूमिका राज्य सरकारची असेल। पण देवेंद्रजीची जबाबदारी आहे की केंद्राकडे त्यांनी आग्रह धरला पाहिजे, पण केंद्राकडे ते आग्रह धरत नाही, राज्य सरकार काय देणार आहे ते सांगताय। मोदीजी महाराष्ट्राला आले नाही, गुजरातला 1000 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केला, आता जनता प्रश्न निर्माण करत असताना ते आमच्यावर प्रश्न निर्माण करत आहे, आम्ही ते पैसे देणारच आहे, पण मोदीजीकडे पण देवेंद्रजीने आग्रह धरला पाहिजे आणि महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आम्ही त्यांना बोलू इच्छितो।